साक्री तालुक्यातील बेहड गावात ढगफुटी झाल्याने गावकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे। कारण या झालेल्या ढगफुटीमुळे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरले तर आहेच, मात्र शेतातही शिरल्याने मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेहड ग्रामस्थ करीत आहेत। साक्री तालुक्यातील बेहड गावात अचानक ढगफुटी झाल्याने गावकऱ्यांचेच नव्हे तर शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे। कारण यंदा म्हणावा तसा खर्च पेलावून शेतकऱ्यांनी शेतात मका, कापूस, बाजरी, ज्वारी, मूंग, भाजीपाला, फळबागांची लागवड केली होती, मात्र या ढगफुटी पावसामुळे सगळ्याच पिकांची माती झाली आहे। रात्रंदिवस काबाळ कष्ट करून जगवलेल्या पिकांची अचानक झालेले असे नुकसान पाहून शेतकरी आता जगावं की मरावं या विवंचनेत पडला आहे। त्यात व्याजाचे पैसे कसे फेडायचे, कुटुंबाचं पालन पोषण कसं करायचं याही विचारात शेतकरी चिंतातूर झाला आहे। त्यामुळे सरकार मायबापाने तात्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बेहड नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत।